नमस्कार, मी चंद्रलेखा जोशी, म्हणजेच तुमची मुलगी काय करते मधली PSI जमदाडे, जी आता तुम्हाला भेटायला येणार आहे कारण गुन्ह्याला माफी नाही ह्या सेकंड सीझनमध्ये. आणि माझ्यासोबत आहेत. नमस्कार, मी नितीन भजन, कारण गुन्ह्याला माफी नाही मधला भूषण शेरेकर, आता जॉईंट कमिशनर, आधीचा ACP. पुन्हा एक जिम्मेदारी तुमची वाढलेली आहे कारण पुन्हा नव्या मालिकेतून तुम्ही प्रेक्षकांच्या समोर येत आहे, काय सांगाल त्याबद्दल? नवीन सीझन आहे, नवीन क्राईम आहे, खूप थ्रिलर आहेत, ॲट अ टाईम खूप केसेस सुरू आहेत. मागच्या वेळेस आपण बघितलं ती एक केस, मग दुसरी केस, मग तिसरी केस, असं टप्प्याटप्प्याने येत होतं. पण ह्यावेळेस तुम्ही प्रोमो बघितल्यात, प्रोमोच्या सुरुवातीलाच तुम्हाला ॲट अ टाईम 2 ते 3 केसेस ओपन झालेल्या दिसतात. एक सिरियल किलिंगची केस आहे, एक सायबर क्राईमची केस आहे. सो अजून अशा गोष्टी ह्याच्यामध्ये एक्सप्लोअर करायला मिळणार आहेत आम्हाला पोलीस म्हणून, आणि तुम्हाला प्रेक्षक म्हणून हे वेगवेगळे क्राईम्स एन्जॉय करता येईल ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते. काय सांगाल तुम्ही, म्हणजे आपण वर्दी घातल्यानंतर जिम्मेदारी तर वाढतेच, लोकांचं बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो, तुम्हाला कसे रिप्लाय येतात? लोकांचे रिप्लाय खूप चांगले येतात. आत्ताच 2 प्रेक्षक भेटून गेले मला, ते म्हणाले की तुमचा खूप प्रचंड राग येतो सर, पण तुमचं काम आवडतं ही माझ्यासाठी खूप मोठी पावती आहे. तर आमच्या टीमने खूप मेहनत घेतली आहे, तुम्हाला आधी ज्या पद्धतीचं थ्रिल आम्ही दिलं आहे तुमची मुलगी काय करते फर्स्ट सीझनमध्ये, ते तुम्हाला खूप आवडलं आहे. अक्षरशः लोकांनी खूपच त्या शोचं कौतुक केलं आहे, आणि ते कौतुक त्याहून जास्त आता होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे, कारण आम्ही त्या पद्धतीनं मेहनत घेतली आहे. आम्ही खूप जास्त कॅरेक्टर्सवर काम करून आणि तशा पद्धतीनं तयारी केली आहे. या आत्ताच्या शोचे तुम्ही ट्रेलर्स बघितलेले असतील, प्रोमोज बघितलेले असतील, त्याच्यात तुम्हाला कळेल की हा नवीन गुन्हा आहे, आणि त्या गुन्ह्याचं ज्या पद्धतीनं आपल्या समोर येतो आहे तो किलर काय करतो, काय क्लूज सोडून जातो, हे असे इंटरेस्टिंग प्रकार या सीझनमध्ये खूप असणार आहेत. त्यामुळे खूप एक सरप्राइझिंग एलिमेंट्स खूप असणार आहे. तुमची मुलगी काय करते जेव्हा मालिका संपत होती तेव्हा नंतर तुम्हाला ही ऑफर झाली की मालिकेत तुम्हाला, म्हणजे सेम प्रोडक्शनच्या मालिकेत तुम्हाला काम करायचं, तुमचा रिएक्शन काय होता? मी एक्साइटेड होतो कारण मी तुमची मुलगी काय करतेमध्ये मी मध्यावर इन झालो होतो, ACP भूषण शेरेकर कॅरेक्टर आलं तेव्हा. पण मला असं वाटलं की आता हे कॅरेक्टर अजून एकदा मॅच्युअर व्हायला पाहिजे, कारण जेव्हा सेकंड सीझनमध्ये जेव्हा जॉईंट कमिशनर झालो तेव्हा मला असं वाटायला लागलं की ओके, आता अजून रिस्पॉन्सिबिलिटी वाढली आहे. आधी आपण त्या कॅरेक्टरला ट्राय करत होतो, चाचपडून बघत होतो, आणि आता ते कॅरेक्टर खरोखर लोकांना आवडल्यानंतर मेक बिलीव्ह व्हायला लागतो, लोक त्याच्यावर विश्वास ठेवायला लागतात, आणि खरंच वाटायला लागतं की हा माणूस किती वाईट माणूस आहे, पण त्याचं कॅरेक्टरही लोकांना आवडतं, ते इंटरेस्टिंगही वाटतं. सो ते लोकांना आवडल्यामुळे आणि त्यात मला एक वेगळं सॅटिस्फॅक्शन मिळाल्यामुळे ते मला करायला काहीच हरकत नव्हती, आणि मी त्यासाठी एक्साइटेड होतोच, त्यामुळे मी त्याला अजून एन्जॉय करतो आहे त्या कॅरेक्टरला. जसा पहिला सीझन मला मिळाला हा माझ्यासाठी सरप्राईज होता, तसाच हा सेकंड सीझनसुद्धा सरप्राईज होता. आम्ही एंडकडे शूट करत चाललो होतो आणि आता कुठेतरी एक आपल्याला कळतं ॲज अन ॲक्टर म्हणून की ओके, आता सिरियल संपणार आहे, ओके अच्छा, मग आपल्याला नवीन काम आता बघायचं आहे वगैरे, आणि हा कुठेतरी विचार डोक्यात यायला लागणार त्याच्या 2 दिवसात मला असं कळलं की नाही नाही, आपला सेकंड सीझन येणार आहे, यू आर नॉट गोईंग एनिवेअर. आणि मला झालं की वाव, हे जे कॅरेक्टर आहे ज्याच्याबद्दल लोकांना एवढी आपुलकी आहे, त्याच्याबद्दल मला सिरियल संपल्यानंतरही मेसेजेस येतात किंवा आता सुरू होणार हे कळल्यापासून मला पुन्हा मेसेजेस यायला लागले. तर ऑब्व्हियसली हे प्रेम कोणाला नको असतं, कुठल्या कलाकाराला नको असतं, तर माझी ही जी भूमिका ही गाजली आहे तर ती मला सेकंड सीझनमध्ये पुन्हा करायला मिळते, ह्याबद्दल मी खूप एक्साइटेड आहे. शब्द खूप जपून वापरावे लागतात जेव्हा तुम्ही युनिफॉर्म घालता सीन्समध्ये, म्हणजे आपण जेव्हा रेग्युलर सिरियल करत असतो आणि आपण नॉर्मल ह्युमन्सच्या कॉस्ट्युममध्ये असतो तेव्हा जर एखादी तुम्ही लाईन विसरला तर तेव्हा तुम्ही एखादा स्लँग लँग्वेज किंवा पटकन एखादा दुसरा काहीतरी पर्यायी शब्द वापरू शकता. जसं मायथॉलॉजिकल आणि हिस्टॉरिकल सिरियल्समध्ये असतं, तुम्ही काही स्पेसिफिक शब्द बदलू शकत नाही, तसंच ह्या युनिफॉर्मचा तो रिस्पेक्ट आहे, तुमच्या युनिफॉर्मच्या प्रत्येक गोष्टी चुकू शकत नाहीत, स्टार्स म्हणा, रिबिन्स म्हणा, बेल्ट म्हणा, शूज म्हणा, तसंच त्यांची जी पोलिसांची लँग्वेज असते, CDR म्हणा किंवा बाकी ह्या ज्या काही गोष्टी आहेत, पोस्टमॉर्टम रिपोर्ट, हे तुम्ही चुकू नाही शकत, ह्याबद्दल तुम्हाला खूप अलर्ट राहावं लागतं. सो ही ॲज अन ॲक्टर म्हणून जेव्हा युनिफॉर्म घालतो तेव्हा ही जबाबदारी तुम्हाला खूप पेलावी लागते. तेच आहे की तुमच्या वर्दीमुळे तुम्हाला एक आपसुकच एकतर तुमचं कॅरेक्टर बदलतं, तुम्हाला एक स्टेटस येतं, तुम्हाला एक कर्तव्याचं भान येतं, आणि तुम्ही एक नॉर्मल माणूस न राहता किंवा त्या कॅरेक्टरमध्ये ॲक्च्युली जाता,
तुमचं स्टँडिंग पोश्चर बदलतं, तुमची चाल बदलते, तुमचं एक रोब तुमचा जो असतो तो बदलतो, आणि ते सगळं बदलताना त्यामुळेच गुन्हा किंवा गुन्हेगाराकडे बघण्याची एक नजरच मिळते. ही ए वर्दीमध्ये ही जादू आहे, पण ती घातल्यानंतर काय गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात ते जसं जमदाडेंनी सांगितलं की एक तुमचा स्टेटस मेंटेन राहावं किंवा तुमचं एक स्टेचर आहे, तुमची जी पोस्ट आहे, तुमचे जे स्टार्स आहे ते सगळं कन्सिडर करून तुम्हाला एक स्पेशल काइंड ऑफ लँग्वेज किंवा त्यातली एक ऑथेंटिसिटी, ती सगळी रिस्पेक्ट, ती सगळी पाळावी लागते. त्याचं एक भान आपोआप येतं इव्हेंच्युअली. कारण गुन्ह्याला माफी नाही पोस्टरवर दिसत आहे. तुमच्या बाबतीत असं कधी झालं की येता जाता किंवा कुठे असं दिसलंय की गुन्हा घडलाय आणि मग असं वाटतं मनात की अरे या गुन्ह्याला माफी नाही, असं कधी झालंय? हो, होतं होतं. म्हणजे येता जाता पोस्टर्स दिसण्याचं नाही, पण बरेच लोक जसं आता बाहेर ज्यांनी मालिका बघितली आहे किंवा जे ओळखतात ते असं कधी कधी जोक पण करतात की अरे सर बसले आहेत, बरोबर नीट वागा जरा सर बसले आहेत. असं एक दोनदा झालं आहे की जे नॉर्मल प्रेक्षक आपल्याला रस्त्याने ओळखतात, बसमध्ये ओळखतात, ते म्हटलेले आहेत सर बसले आहेत जरा नीट वागा. तर हे झालं लोकांचं रिॲक्शन, पण आपल्यालाही वाटतंच की आपण स्वतः कुठेतरी एका पोलिसाची भूमिका करतो आहे, कर्तव्यदक्ष माणूस आपण पोर्ट्रे करतो आहे, आणि आपल्यासमोर जर काही वाईट घडत असेल, गुन्हा घडत असेल, तर आपण त्याबद्दल थोडंसं जजमेंटल होतो आणि आपण एक पोलीस म्हणून त्याचा विचार करायला लागतो वर्दी नसली तरीही. तर असं होतं, आपल्यामध्ये ते चर्निंग होतं, आपण मंथन करायला लागतो की कॅरेक्टर म्हणून तर आपण तसं वागतोच, पण ॲज अ पर्सन आपण तसं वागू शकतो का, असं एक मंथन होतं कधी कधी. हो, मी मग अशी जसं म्हणाले तसं मी थोडी ह्या बाबतीत ॲज अ पर्सन खूप बोलकी आहे. जेव्हा मला कुठे इंजस्टिस होताना दिसतो किंवा माझ्यावर होतो आहे असं मला वाटतं किंवा इतर कोणावर होतो तेव्हा मी आय स्पीक अबाउट इट. पण जेव्हापासून मी ही वर्दी घातली आहे तेव्हा ते फक्त बोलण्यापेक्षा ऑफिशियली त्याचे काय स्ट्रक्चर असेल ह्याचा मी जास्त विचार करायला लागले. म्हणजे जर माझ्यासमोर एखादा ॲक्सिडेंट घडतो तर ती नक्की कोणाची चूक होती, इथे CCTV आहे का, अच्छा मग ह्याचा नंबर काय होता, हे इव्हेंच्युअली डोक्यात कुठेतरी चालायला लागलेलं आहे, जे आधी नव्हतं. आधी फक्त असं अरे हा नाही ठोकली ह्याची चूक आहे, ह्याला आत टाकलं पाहिजे, आता आता नाही 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 नक्की कोणाची चूक आहे, मग इथे यूटर्नचा बोर्ड होता का, मग बोर्ड नव्हता, मग ही चूक कोणाची आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपोआप ते म्हणाले तसं की इव्हेंच्युअली त्याचं मंथन डोक्यात व्हायला लागतं आणि प्रोसिजर आपोआप डोक्यात फॉलो व्हायला लागते. एक मे पासून आमची एक क्राईम सिरीज सुरू होती आहे, सेकंड सीझन, कारण गुन्ह्याला माफी नाही. तर स्टार मीडियाच्या सगळ्या प्रेक्षकांना मी आवाहन करते की तुम्ही सगळ्यांनी रोज रात्री 10:30 आमची ही सिरियल बघा सोनी मराठीवरती. तुम्हाला खूप जास्त मजा येणार आहे, खूप जास्त एक्साइटमेंटनी भरलेला असणार आहे हा सीझन, कारण गुन्ह्याला माफी नाही. 1 मे पासून सोनी मराठीवर रात्री 10:30 बघायला विसरू नका.